नमस्कार. शिष्यवृत्ती परीक्षा 5वी व 8वीसाठी फॉर्म भरणे सुरू झालेले आहे. हे फॉर्म भरण्यापूर्वी आपल्याला प्रथमतः शाळा नोंदणी करणे आवश्यक आहे. शाळेची नोंदणी पूर्ण केल्यानंतरच आपणास उच्च पूर्व प्राथमिक अर्थात 5वी व पूर्व माध्यमिक अर्थात 8वी शिष्यवृत्ती परीक्षेचे फॉर्म भरता येतील. त्यासाठी शाळा नोंदणी कशी करावी हे आपण आजच्या व्हिडिओत बघूया. त्यासाठी प्रथम कुठले एक ब्राउझर ओपन करूया. त्यामध्ये www.msce.pune हे टाईप करा. खाली आपणास महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची वेबसाईट दिसेल, त्या लिंकवर क्लिक करूया. त्यानंतर अशी विंडो येईल. त्यामध्ये शिष्यवृत्ती परीक्षा 2022, 2023 व 2024 असे दिसते. या ठिकाणी आपण शिष्यवृत्ती परीक्षा 2024 यावर क्लिक करूया. या ठिकाणी अशी विंडो ओपन होईल. त्यामध्ये वरील बाजू शाळा नोंदणी हे ऑप्शन आहे, त्या ठिकाणी आपण क्लिक करूया. शाळा नोंदणी अर्थात स्कूल रजिस्ट्रेशनची विंडो या ठिकाणी ओपन होईल. या ठिकाणी आपण शाळेचा UDIS नंबर टाकूया. UDIS नंबर टाईप केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी स्कूल नेम दिसेल. आणि इज दिस युअर स्कूल नेम, आपण त्या ठिकाणी यस म्हणायचे आहे. यस म्हटल्यानंतर स्कूल रजिस्ट्रेशनचा फॉर्म ओपन होईल. या ठिकाणी शाळेचा UDIS कोड, शाळेचे नाव आलेले असेल, त्यानंतर शाळा व्यवस्थापनाचा प्रकार आपला जो असेल तो आपण त्या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे. शाळेत शिकविला जाणारा अभ्यासक्रम, शाळेचे माध्यम, शाळेचे माध्यम जे असेल ते तिथून निवडून घ्यायचे आहे. त्यानंतर शाळेचा प्रकार, तुमच्या शाळेचा प्रकार जो असेल तो आपण तिथे निवडून घ्यायचा आहे. आमची शाळा आश्रमशाळा नसल्यामुळे आश्रमशाळा व्यतिरिक्त शाळा हा पर्याय निवडूया. त्यानंतर शाळेचे क्षेत्र ग्रामीण आहे की शहरी आहे ते या ठिकाणी निवडायचे आहे. त्यानंतर या ठिकाणी शाळेचा ईमेल ID टाकायचा आहे. या ठिकाणी शाळेचा ईमेल ID टाईप करूया. परत खाली तोच ईमेल ID कन्फर्म करूया. शाळेत इंटरनेट कनेक्शन आहे का? असल्यास यस, नसल्यास नो. शाळेचा पूर्ण पत्ता, शाळेचा पूर्ण पत्ता या ठिकाणी टाईप करूया. एरिया, गाव, शहर, पोस्ट, यानंतर जिल्हा, तालुका, जिल्हा तालुका तेथे येईल. या ठिकाणी शाळेचा दूरध्वनी क्रमांक टाकायचा आहे, नसल्यास 000 असे लिहावे. या ठिकाणी मुख्याध्यापकाचे आडनाव, प्रथम नाव, मधले नाव व मुख्याध्यापकाचा मोबाईल क्रमांक नोंदवावा. या ठिकाणी मुख्याध्यापकाचा मोबाईल क्रमांक पुन्हा कन्फर्म करूया. मोबाईल क्रमांक व ईमेल ID अचूक भरून सबमिट या बटणावर क्लिक करूया. यानंतर रजिस्ट्रेशन कन्फर्मची एक सूचना आपणासमोर येईल. सूचना वाचा व यस या बटणावर क्लिक करा. आपला लॉग इन ID व पासवर्ड मोबाईल नंबर व ईमेल ID वर पाठवला आहे अशा प्रकार सूचना स्क्रीनवर दिसते. या ठिकाणी ओके करूया. या ठिकाणी स्कूल लॉग इनची विंडो ओपन होईल. या ठिकाणी शाळेचा UDIS कोड व मोबाईल नंबरवर आलेला पासवर्ड टाकून लॉग इन करूया. या ठिकाणी विद्यार्थी नोंदीबाबत आपणास सूचना दाखवल्या जातील, त्या सूचनेमध्ये टिक करून कंटिन्यू या बटणावर क्लिक करूया. मी सर्व सूचनांचे वाचन केलेले आहे आणि PUPPSS 2024 विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र भरू इच्छिते या चौकोनात आपण टिक करूया व कंटिन्यू या बटणावर क्लिक करूया. यानंतर शाळेचा फॉर्म आपल्या समोर ओपन होईल. त्यामध्ये आपण भरलेली माहिती चेक करून घेऊया. या फॉर्ममध्ये एक वैकल्पिक मोबाईल नंबर आपणास टाकायचा आहे. फॉर्मच्या खालच्या बाजूस आपणास मुख्याध्यापकाचा सही असलेला फोटो स्कॅन करून अपलोड करायचा आहे. चूज फाईलवर क्लिक करूया. स्कॅन करून ठेवलेला फोटो घेऊया. त्यानंतर सबमिट अँड कन्फर्म या बटणावर क्लिक करूया. भरलेली माहिती बरोबर असल्यास यस बटणावर क्लिक करा. यस या बटणावर क्लिक करूया.
या ठिकाणी आपली शाळेची नोंदणी पूर्ण झालेली आहे. या ठिकाणाहून आपण पाचवी व आठवीचे फॉर्म भरू शकतो. येथे या पेजवर डाव्या बाजूला स्टँडर्ड फिफ्थ या टॅबमधून आपण पाचवीचे फॉर्म व स्टँडर्ड एट या टॅबमधून आठवीचे फॉर्म भरू शकतो. हे फॉर्म कसे भरावे हे बघूया पुढील व्हिडिओत. धन्यवाद.